मला शेवटचा प्रश्न दोन गोष्टी, म्हणजे एक तर यावेळेस आपण मगाशी चर्चा केली की जागा वाटपामध्ये थोडंसं आपल्याला वेळ लागला किंवा त्या गोष्टीत थोडासा जास्त समन्वय करावा लागला असं मी म्हणेन. विधानसभेला असं असू शकतं, कारण आताच एवढा त्रास झाला, विधानसभा 288 जागा आहेत, 48 जर आपल्याला एवढी घासाघीस झाली. विधानसभेमध्ये जास्त स्कोप असतो, कारण ही आम्ही लढू ती तुम्ही लढा असं निगोशिएट करता येतं. आताचा आकडा तुमचा काय, कारण आता अनेक सर्वे येत आहेत, वेगवेगळ्या सर्वेमध्ये कट टू कट फाईट होईल, 26-22, कोण म्हणतंय की 24-24 होऊ शकतं. आपला आकडा आपण गेल्या वेळेस 42 आहे, की जेव्हा देवेंद्र फडणवीस ऍट दी हेल्म होते, जेव्हा तुम्ही सगळी हे बघत होतात, तेव्हा महाराष्ट्र 42 होता मागच्या वेळेस, आणि नंतर नवनीत राणा आल्यामुळे 42 झाला होता. पण मला असं वाटतं की मागच्या वेळेस पेक्षा आम्ही पुढे जाऊ, मागे नाही येणार. ह्या सगळ्या सर्वे आणि सगळ्या ज्या लाटांची चर्चा केली होती की सहानुभूतीची लाट सुरू आहे की दोन पक्षांबद्दल, त्या मग भुजबळच म्हणालेत मला की कदाचित उद्धव ठाकरेंना आणि शरद पवारांना सहानुभूती आहे, या सगळ्यांच्या पलीकडे आहे चित्र की अशी लाट आहे. सगळ्या गोष्टीच्या पलीकडे जाऊन लोकांना हे माहिती आहे, नेतृत्व मोदीजी देऊ शकतात, दुसऱ्यांना वोट का देतील मला एवढं सांगा. त्यांच्याकडे नेता नाही आहे, नीती नाही आहे, नियत नाही आहे. अरे एक नेता तर ठरवा. मला सांगा की उद्या समजा हायपोथेटिकली यांचं सरकार आलं, कोण प्रधानमंत्री बनेल? त्यांना विचारलं तर ते म्हणतात आम्ही 5 वर्षात 5 बनव, देश असा चालतो. असा अजेंडाच घेऊन ते जर समोर जात असतील लोकांच्या की 5 वर्षात 5 आम्ही पंतप्रधान बनवणार आहोत, लोक वोट देतील त्यांना? कशा करता देतील? नाही जाणार. गिरीराज, कारण तुम्ही गेल्या लोकसभेच्या तुम्ही म्हटलं की माझा अंदाज आहे की महाराष्ट्रात तुम्ही कधी 42 की 45 आकडा दिला होता आणि त्याच्या जवळपास सीट आल्या होत्या, यावेळेस तुमचा असा काय नंबर आहे का? नंबर मी सांगेन ना, शेवटी सांगेन, आज एवढं सांगतो की मागच्या वेळेस पेक्षा पुढे जाऊ.